कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याची गंभीर दखल घेऊन जळगाव येथील नामांकित मोजी जेठा महाविद्यालयास 1,92,57,136 रुपये भरण्याचे आदेश नाशिक येथील कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर रामकृष्ण त्रिपाठी यांनी दिले आहेत. आदेशानुसार मुजे महाविद्यालयास 15 दिवसात रक्कम भरून द्यावी लागणार असल्याची माहिती या प्रकरणातील मूळ तक्रारदार आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक शैलेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. प्राध्यापक कुलकर्णी यांनी आपली बाजू स्वतः मांडली तर महाविद्यालयातर्फे ॲडव्होकेट जे आर देशपांडे यांनी काम पाहिले. पत्रकार परिषदेवेळी इतर तक्रारदार डॉक्टर संजय भोकरडोळे, प्राध्यापक राजेंद्र गाडगिळ, प्राध्यापक वासुदेव भिरुड, प्राध्यापक योगिता भंगाळे आदी उपस्थित होते. मुजे महाविद्यालयामधील विना अनुदानित तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या PF ची रक्कम भरण्यात येत नसल्याची तक्रार नाशिक येथील PF कार्यालयाकडे 22 मार्च 2012 रोजी आली होती. या तक्रारीची दखल घेऊन PF विभागाने केलेल्या चौकशीदरम्यान महाविद्यालयाने शिक्षण संस्थांना PF कायदा लागू झाल्यापासून कर्मचाऱ्यांचे पैसे भरले नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे PF विभागाने PF कायद्यातील कलम 7A नुसार महाविद्यालयाची चौकशी सुरू केली. यात 1986 ते मार्च 2014 दरम्यानच्या कर्मचाऱ्यांचे पैसे न भरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. मी प्राध्यापक शैलेश आनंद कुलकर्णी. मी मुळजी जेठा महाविद्यालयात प्राध्यापक या पदावर 2001 ते 2012 या काळात सेवा दिलेली आहे. त्या सेवा काळात मुळजी जेठा महाविद्यालयाने माझा PF भरलेला नव्हता आणि त्या संदर्भात मग मी PF अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीला अनुसरून मग PF डिपार्टमेंटने दखल घेतली. मुळजी जेठा महाविद्यालयाला PFचा नंबर घेणं भाग पडलं. त्यानंतर त्यांनी 86 पासून ते पैसे भरून द्यावे अशा प्रकारचे आदेश झाले. ते पैसे भरताना देखील मुजे जेठा महाविद्यालयाने काही प्रमाणात पैसे भरले नाही असं मला वाटलं, जाणवलं आणि त्या संदर्भात पुन्हा मी तक्रार केली. त्या तोपर्यंत 60 लाख रुपये महाविद्यालयाने भरलेले होते, परंतु ती रक्कम बरीच जास्त असली पाहिजे असा माझा अंदाज होता आणि त्यानुसार मग मी पुन्हा तक्रार केली. मग त्या कायद्याच्या कलम 7A सेवनेनुसार त्यांची पुन्हा चौकशी सुरू झाली. त्या चौकशीतही मी एक पार्टी होतो कंप्लेनंट म्हणून आणि त्या सगळ्या कंप्लेंटमध्ये मी माझी बाजू स्वतः मांडली. महाविद्यालयाने त्यांची बाजू त्यांच्या वतीने मांडत गेले आणि जवळपास 1,92,00,000 अजून ड्यूज भरावे अशा प्रकारचे आदेश आता परवा झालेले आहेत. साधारण 2012 ते 2019 एवढा 7 वर्षाचा विलंब करत महाविद्यालयाने आता आज ती त्यांची जे ऑर्डर आहे ती पूर्णत्वास आलेली आहे, आपल्या हातात आलेली आहे. यानंतरही त्यांना पुढील कोर्टात जाण्याचे संधी आहे, ते जाऊ शकतात, परंतु जवळपास ही ऑर्डर आता फायनल आहे. आणि हे 1,92,00,000 हे एकट्या माझे नसून साधारणतः 86 ते 2014 या पिरियडची ती असेसमेंट होती. त्या पिरियडमध्ये माझ्या अंदाजाने 1,000 कर्मचारी तरी येऊन गेले असतील. या सगळ्या कर्मचाऱ्यांचे ते पैसे आहेत आणि इतक्या जुन्या काळातले कर्मचारी कदाचित मलाही माहिती नाही किंवा कॉलेज त्यांना स्वतःहून संपर्क करेल नाही करेल, तर त्यांच्यापर्यंत ही बातमी जावी की आपला त्या काळातला PF MJ कॉलेज आता भरतं आहे आणि तो आपल्याला मिळू शकतो. या दृष्टीने मी हा लोकांपुढे ही बातमी यावी हा माझा मूळ उद्देश आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी PFच्या अधिकाऱ्यांनी माझ्या या सगळ्या तक्रारीस अनुसरून जो काय प्रतिसाद दिला आणि त्यानुसार शेवटी न्यायाचीच बाजू ही पुढे आली, त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे आणि या सगळ्या गव्हर्नमेंट प्रक्रियेचे मी आभार मानतो.